सणाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर। हर्ष ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या प्रोप्रायटर सीताराम मुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा। सांगली परिसरामध्ये मार्केट यार्ड सांगली परिसरात गवा शिरलेला आहे। आज सकाळी 6 वाजल्यापासून या परिसरामध्ये आहे। आता त्याला एका सुरक्षित स्थळी स्थानबद्ध करण्यास प्रशासनाला यश आले। सर्व वन विभागाचे अधिकारी पोलीस डिपार्टमेंट उपस्थित आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले जे व्हेटरनरी डॉक्टर्स आहेत त्यांच्याही मार्गदर्शनाखाली पुढची दिशा ठरवली जात आहे। आता ही पार्श्वभूमी पाहता लोक नागरिक जे आहेत की गव्याला पाहण्यासाठी वगैरे सर्वसाधारण पूर्वानुभवानुसार गर्दी करू शकतात ही शक्यता गृहीत धरून आपण प्रशासनामार्फत 144 कलम लागू केले। प्रतिबंधात्मक आदेश आता लागू झालेत या मार्केट यार्ड परिसरामध्ये। सर्व व्यापारी बंधू आणि नागरिकांना प्रशासनामार्फत विनंती आहे की कृपा करून आपण घरीच राहा आणि या परिसरामध्ये गर्दी करू नका की जेणेकरून तो आपण सर्वांनी मिळून सगळ्यांच्या प्रयत्नातून त्या गव्यास आपण सुरक्षित स्थळी घेऊन जाण्यास यशस्वी होऊ। कोणते कोणते विभाग आता या ठिकाणी दाखल? आता इथं वन विभाग आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, मार्केट कमिटीचे आपले सचिव आहेत, त्याचबरोबर व्हेटरनरी डॉक्टर जे आहेत शासनाचे ते उपस्थित आहेत आणि अग्निशमन विभागाचे महापालिकेचे पण कर्मचारी उपस्थित आहेत। सर्व प्रशासन उपस्थित आहे। आमच्या मार्केट यार्डामध्ये 144 कलम लागल्यामुळं आज आमच्या बाजार समिती आवारात जे होणारे हळदीचे सौदे असतील, गुळाचे सौदे असतील, तसेच धान्यपेटेची उलाढाल ही थांबणार आहे। यामुळे किमान 10 कोटीच्या आसपासची उलाढाल आमची आजच्या बाजार समितीची थांबणार आहे। परंतु गव्याला सुरक्षित स्थळी हलवणं ही महत्त्वाचं आहे। याकरता मी आपल्या मार्फत आवाहन करतो की सर्व व्यापारी व शेतकरी बांधवांनी व जे आमचे घटक आहेत त्यांनी इथं गर्दी न करता आपल्या घरीच राहावं, सुरक्षित राहावं आणि गव्याला पकडण्यास मदत करावी। आता मार्केट कमिटी बंद किती नुकसान या ठिकाणी उलाढाल? 10 कोटी रुपयाची उलाढाल आज होणारी जी आहे, सर्व धान्यपेठ असेल, गोळाचे किंवा हळदीचे सौदे यामध्ये 10 कोटी रुपयेचा आमचा व्यवहार आज थांबणार आहे। गेल्या 2 दिवसापासून सांगली शहर आणि सांगलवाडीच्या हद्दीवर असणारा जो नर जातीचा जो गवा आहे त्याचा आज सकाळी 6 दरम्यान सांगली शहरामध्ये मार्केट यार्ड परिसरामध्ये आगमन झालेलं आहे। वन विभाग, महसूल प्रशासन, पोलीस विभाग, त्यानंतर मार्केट कमिटी, अग्निशमन दल हे तात्काळ जागेवर उपस्थित राहिलेले आहेत आणि आत्ता सध्या गव्याला आपण एका ठिकाणी थांबवण्यात यश आलेलं आहे। गेल्या 4 दिवसापासून गवा हा रेस्टलेस अवस्थेत भागात फिरतो आहे, त्यामुळं सध्या 2-3 तास रेस्ट देऊन आमचे जे एक्सपर्ट्स आहेत, आमच्या टीम पुणे आणि कोल्हापूरहून इकडे यायला निघालेले आहेत, आमचे जे एक्सपर्ट्स आहेत त्यांनी परिस्थितीची पाहणी करून आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत।